स्वाइप सगळ्या नमस्कार, कशा आहात सगळ्यांनी नक्की सांगा। आत्ताच मी नागपंचमीचा व्हिडिओ केला आहे तुमच्या सगळ्यांसाठी माझ्या दुसऱ्या चॅनेलवर इंडियन मॉम सुनेत्रा, तोही बघायला विसरू नका। आणि आज इथं मी दाखवणार आहे छोटीशी पण छान अशी रेसिपी, ते म्हणजे टोमॅटोचं सार, सूपही म्हणू शकतो ह्याला। आणि हे लहान मुलांना किंवा आपल्या मोठ्यांना देखील भाताबरोबर पोळीबरोबर खायला अतिशय आवडतं। टोमॅटोचं सार ही एक पारंपरिक रेसिपी आहे, तर तीच तुमच्यासोबत मी आज दाखवणार आहे। हे सूप नाही, ह्याच्यात कोणत्याही प्रकारचे कलर्स किंवा काहीही मी ॲड केलेलं नाही। साधं सोपं असं एक छानसं हे आहे, म्हणजे सार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आधी दाखवते। हे बघू शकताय, हे टोमॅटो उकडून घेतलेत, तीन शिट्ट्या घेऊन चार टोमॅटो उकडून घेतलेत। आता हे बारीक करून घ्यायचे आहेत। थोडेसे मेथीचे दाणे आणि लसूण हा असा ठेचून घ्यायचा आहे। एक चार पाच लसूण ठेचायचे, मिक्सरमधनं नाही काढायचे, त्याचा स्वाद वेगळाच लागतो। कारण असे ठेचून घेतलेले लसूण, जिरे आणि आलं, एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। आता हे जे टोमॅटो आहेत, यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करतानाच, म्हणजे एक दाटसरपणा येतो, अगदी पातळ होत नाही। आणि याच्यातच थोडंसं आलं खिसून घालायचं। तुम्ही करून बघा, इतका चटपटीत आणि छान लागतो हा, एकदा ट्राय करा। काय ग बाळा, हां ते नाही खायचं, तुला सर्दी आहे। आणि आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते। तर आपण कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन करूया। आणि कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक चमचा तूप। तेल घातलं तरी चालेल, पण तुपाचा स्वाद खूप छान येतो, त्यामुळं एक चमचा तूप घालून घ्या। तूप थोडंसं तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचे जिरे। आता तूप छान तापलं आहे, तुपाचा वास पण चांगला येतो, त्यात घालूया जिरे। जिरे झाले की कढीपत्ता, त्यानंतर कुटलेला लसूण आणि हे मेथीचे दाणे नक्की घालून बघा। थोडंसं आपल्याला घालायचं आहे हिंग। हिंग तर माझ्या जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये असतो, पोटाचा कुठलाही त्रास आपल्याला हिंगानं होत नाही आणि हिंग खाण्यात असलेलाही चांगला असतो। अशी खमंग फोडणी करायची, वास खूप छान येतो त्याचा। आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद, हळद नाही घातली तरी चालते, पण हळद घातलेली चांगली असते आरोग्याच्या दृष्टीनं। आणि हे झालं की हे जे आपण बारीक करून घेतलं आहे टोमॅटोचं हे गर आणि डाळीचं पीठ, ते घालून घेऊया। आता या मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालूया थोडं। थोडं अजून याला शिल्लक आहे। जितकं तुम्हाला पातळ घट्ट कसं हवंय करून घ्या। आणि त्यामध्ये काय घालायचा मसाला, एकच तांबडं तिखट, म्हणजे नुसती तिखट पूड, ज्याला जास्त तिखटपणा नसतो आणि जास्त एकदम म्हणजे नुसता रंगही नसतो, अशी चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, आंबट असतात टोमॅटो। आणि याला हायब्रिड टोमॅटो वापरा, ते देसी नको, कारण ते फार आंबट असतात। दोन चमचे साखर। आपला टोमॅटो सार तयार आहे। थोडी उकळी आल्यावर तुम्हाला दाखवते की हा कसा दिसतो। गरम गरम प्यायलाही चांगला आहे मुलांसाठी, आपल्यासाठी आजारपणात, आणि भाताबरोबर तर अप्रतिम लागतो। इकडून अंधार होतो, भाताबरोबर तर अप्रतिम लागतो। एकदा करून बघा, गरम गरम मुलांना खायला द्या। आणि याच्यातले जे जिरे लसूण हे आहेत, हे जर दाताखाली येत असतील, ते नको असेल, तर गाळणीनं छोट्याशा गाळून घ्या आणि मग मुलांना द्या। आपल्याला हे छान लागतं लसूण वगैरे दाताशी, मुलांना मुलांच्या आवडीनं द्या। एकदा सार तयार झाला की एक लुक देते। आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते, पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपी किंवा ब्लॉगसोबत। तोपर्यंत टील देन, बाय बाय। वाफाळता छान असा टोमॅटोचा सार बघा, किती सुंदर दिसतोय। तस सर्विंग बाउल मध्ये काढलाय बघा, इथे आपण बघा।
कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका।